नरम चटा क्या आका दादा कहीं दूध नहीं थी ना सका बच्चे पाले वड़ीला तीन बच्चे दिए तीन बच्चे दिले का हाँ तीन बच्चे दिले अशी जर कधी शेळी कस्टमरांनी घेतली तर ही शेळी एका टाइमला अडीच लिटर दूध दिली ही का हो अडीच लिटर एका टाइमला अडीच लिटर लोक म्हणता ना मग ही काबर कमी येतो हिचा काशी वरन अंदाज येतो आपल्याला की बाई ही शेळी अडीच लिटर पर्यंत चालू शकते असं बरोबर बरोबर आणि ती छोट्या छोट्या कासाची घेतली तर मग ती दीड दोन लिटरची दीड दोन लिटरची अशा भारी घेतल्या तर एका टाइमला अडीच लिटर आता हिचे तीन बच्चे सीत काय वापर असणार एक नंबर पाठडी पहिले दुसरा येतो त्या आकाश दादा दुसरा येतो या आकाश दादा पाहून भरून गेली गाडी एक वंडा थोड़ा मित्रांनो वंडा थोड़ा बघा ताजी जाने लेक भावनगर इला म्हणते ओरिजिनल भावनगर जंगल भावनगर जंगल म्हणते आखा दादा इला भावनगर काय शेळी काळजी हे आले परभणी वाले कस्टमर हा फुले गावाची चार जण गाडी मध्ये पहिले म्हणजे दिसते या पहिलेवाली मित्रांनो क्वालिटी बघा शेळींची एक नंबर मोठं माप आहे नवं माप आहे सगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये एवढं भारी बाकी कलरचे शेळ आहे हे बघा माप हे बघा माप कवड्या शेळींचं हे बघा ही शेळी कलर बाज बघा मित्रांनो याचं माप बघा केवढं मोठी शेळी हिचे सड बघा केवढे भारी अजून क्या बात है गाबनी आईला कपड़े राहू दे इकड़े साहब तू पाय तुमच्या कामावर राहू दे तू बकरो मी आले बकरा पाय ही पाठ द्या काय आका दादा एकच घरच्या अशा कलर वाल्या तुम्हाला व्हिडिओ टाकला का हो एकच मालकाच्या घेऊन हे बघा तू माप मित्रांनो एक नंबर मार दुसरे येता दुसऱ्या येताची शेळी आका दादा
गरीबची म्हैस सोन्याची अंगठी एक नंबर चेहरा पट्टी पा सोन्याची पट्टी तमा तुम्ही नवी पाट एक नंबर पाट कोणी या बा इंच बे गया या बघा मित्रांनो क्या बात है पहिल्या मध्ये दिसते थोड़ा खाऊ जा सफेद का या ये बंद चालू जनली का गाड़ी गाड़ी तो जनली ओ जबरदस्त है कास वगैरह ये एक नंबर छोड़ बाबा इकडून जा मित्रांनो क्वालिटी बघा लाल रेवडी ये बाल्या कलर मध्ये बघा मित्रांनो कलर मध्ये शिळी काठोडी मध्ये कलर वाली शिवरे सारखा कलर मित्रांनो चालो ये बघा माप पापा कसा सा पा आता दादा अरे नारन अकल अकल भावनगर तो ये पा अंगठी सोन्याची का कलर मधी बच्चे इरेपंच बच्चा म्हणते याला हे बघा मित्रांनो हे पण पहिल्या मध्ये जे पहिल्या मध्ये आकाश दादा पहिले येतो एक नंबर शिव क्वालिटी म्हणजे क्वालिटी हे घ्या आकाश दादा हे बघा हे पण पहिल्या मध्ये जे काच बघा तुम्ही काच बघा पुढे 11 11 पहिल्या मध्ये हो का जेवढा कलर मध्ये ना तेवढा पहिले येतो जे एकच करचे का 11 सगळे एकच कर जे आपले ना जग 13 वर्षापासून सम्मान हो का नाहीच म्हणत होता फक्त शोक म्हणून आणले ते आज मात्र याला तयार नव्हता तो हळू हळू पाका दादा एक नंबर ये बघा मित्रांनो दुसऱ्या मध्ये ये बघा मग एक नंबर बकरी मध्ये राहून गेली ये माप बघा मित्रांनो शेडीचं गाडीचं नाक एक नंबर शेळ्या का दादा पुऱ्या शेळी पुऱ्या शेळी मध्ये एक नंबर शेळी जात ना बोलवाड त्याला म्हणते भावनगर भावनगर क्वालिटी
भावनगर जंगल मित्रांनो शेळी आलेले आहेत आता खूप आज लवकर गाडी येऊन गेलेली आहे जवळपास आता 8 वाजू राहिले 8 वाजेच्या सुमारास ती गाडी आलेली आहे सकाळी सकाळी थोडा पावसाचा मोसम येत आहे तरी पण बघा ते तिकडे जे बाबा आले ते मागच्या गाडीत पण आले होते पण ज्या चांगला शेड होता ते दुसरे कस्टमर घेऊन गेले होते म्हणून परत आता घ्यायसाठी आलेले ते दादा त्यावेळेस त्यांचा बजेट पण कमी होता आणि शेळ्या खूप भारी होत्या तर आता परत ते घेण्यासाठी आलेले आहेत आता तुम्ही शेळ्या बघा एक नंबर माप आहे मित्रांनो संपूर्ण गाडीमध्ये सगळा क्वालिटीचा माल आहे आणि जो माल आहे हा सगळा पहिल्या दुसरा जास्तीत जास्त तिसऱ्यामध्ये माप आहे एखादी असेल तसं चौथ्यामध्ये पण सगळं तिसरं बरोबर हा जेवढा तुम्ही 11-12 बसतोय सगळे पहिल्या वेतामध्ये मित्रांनो या आपल्याकडे 15,000 पासून तर 22,000 पर्यंत बकरी 23,000 पर्यंत बकरी भेटते बरोबर बरोबर अशा घेतला तर इंची 15,000 पासून पुढे किंमत यांची का आणि असा मोठा माल घेतला की अशा 22,000 23,000 5 घ्या 10 घ्या असा एक नंबर क्वालिटी तिची किंमत आहे तिची किंमत करते आम्ही 25,000 रुपयांनी मार्केटला बरोबर हो हो बरोबर 20 नाही घ्यायच्या 10 घ्यायच्या 10 मध्ये खुश राहायचं पण चांगल्या घ्यायच्या चांगल्या घ्यायच्या एक नंबर 20 नाही घ्यायच्या कमी रेट वाले 2 पैसे जाऊ दे आपण माल सोनं घ्यायचो किती या गाडीमध्ये 61 माप चालू ठेवायचं नवरात्रापर्यंत नवरात्रापर्यंत हो गाव ना येते ना मोकळ्या आल्या बाई शेळ्या बसून शेळीच्या आवकाने झाले बाई कस्टमर लांबून येते ना कस्टमरच्या शेळीला तकलीफ नाही झाली बाई मित्रांनो थोडा पावसाचा मोसम आहे त्यासाठी गाडी आजही घरी उतरवलेली आहे दरवेळेस गाडी तिकडे शेतामध्ये उतरत असते आणि थोडं जल्दी गाडी आलेली आहे आज खूप लवकर गाडी आलेली आहे 8 वाजता नाही तर गाडीला 11 किंवा 12 वाजून जातात खूप चांगला शेळी आलेला आहे मित्रांनो पूर्ण गाडीमध्ये माप आहे आता त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे म्हणून थोडं चीप आहे तरी बघून घ्या कशी दिसते क्वालिटी एक नंबर आता हे संपूर्ण गाडीचं नाक आहे म्हणे हे बघा शेडीची क्वालिटी तशीच आहे खरंच जबरदस्त क्वालिटी आहे आता माप बघा तुम्ही शेडीचं हे बघा हे बघा मित्रांनो पहिल्यामध्ये एवढं मोठं माप आहे तो विचार करा तिसऱ्या चौथ्यामध्ये कसं माप जाईल एक नंबर जाईल पावसामुळे शेड्या बाहेर काढलेल्या नाहीयेत तर त्यांच्याकडे हे बघा तुम्ही हा जो चारा आहे हे सुद्धा शेड्या खात असं इकडे भुईमुंगाचा चारा आहे हे बघा इकडे भुईमुंगाचा चारा त्यांना खायला टाकलेला आहे सगळ्या शेड्या भुईमुंगाचा चारा खाता येतं आले आले बघा सुका चारा सुद्धा चालतं यांचं चालू मित्रांनो भुईमुंगाच्या चारामध्ये खूप कस असतो अच्छा तुरीचा भूस आता थोड्या वेळाने लिंबाचे पाटे मारून आणू बरोबर भाऊ आता पाणी चालू आहे ना आपल्याकडं थोड्या वेळाने तिथला पाला बिला टाकू बाबा आता भुईमुगचा पाला भरेल आपण भुईमुगचा पाला भुईमुगचा पाला आहे पूर्ण बरोबर पूर्ण शेड मध्ये पाला मध्ये याच्यामध्ये पाठी पण सगळे बोकडे पाठी बोकड दोघ ज्या आपल्याकडे बोकडे आहे 5 बकरे बोकडे तो भी बोकडे असं 5 बोकडे 5 बोकडे दोघ राहते दोन दोन एक 3 काही शेळीला 2 पिल्ल आहे काही 3 आहे काही एक आहे आपण 3 बी सांगू ते एकच देते मानर घेत असं त्यांच्याकडे घेतल्या आपल्याकडे
अजून एक महिन्यानंतर चारा खाणार आहे, एक महिन्यानंतर भेटतील चारा खाणार, दीड दोन महिन्याचे झाले का तेव्हा चारा खाणार. आता सध्या कवळे पिल्ल येतील आपल्याकडं, 15-20 दिवस दिवाळी पर्यंत कवळे पिल्ल, दिवाळी नंतर मोठे पिल्ल भेटतील. असे पिल्ल जर कधी घेतलं तर 1500 पासून एक पुढं 1500 हा किंमत पाहिजे आणि 2000 रुपये 1500-1600-1700 एक दिन टाकायचा कवळे पिल्ल. भाडं सोडतो तुम्हाला 19 व्यवस्थित मागा, व्यवस्थित मागा, व्यवस्थित मागा, 17.5 नका मागा, त्याला खेळत बसते जाऊ द्या नाही तुम्ही बकरा या सोडून मला 200 बी द्यावं नका, वर मला 200 बी देऊ नका, त्या 17.5 घेऊन जा. मग या शेळा कशा काढताय तुम्ही गल्ला का उलटी असं केले आता बघू नी फक्त हे घ्या 17.5 मागितल्या 17.5 बहुने करायचे फक्त ते आपलं नाव राहिले ना वापस जायला ते बरोबर वापस करते आपल्याला वापस जायला ते म्हणून त्यांना नाही त्या बकऱ्या 18-19 हजारच्या किमतीच्या होत्या 17.5 हे आजच्या 3 आपल्याला वापस गेले ते बरोबर त्यांच्या समोर 1900-500 ने आपण शाळा ऐकल्या होत्या बरोबर शाळा त्यांना मनासारख्या राहिल्या आणि पुरी गाडी होऊन गेली त्यांच्या समोर यांचा विश्वास आपल्यावर होता मधू दादा आम्ही 15 दिवसांनी येऊ बरोबर 15 दिवसांनी आले त्यांचा आपण मान ठेवला 17.5 दिले दुसऱ्या आपण इज्जत कमावची त्यांच्या पैसे दुसऱ्या गिरायकला कुठलं गाव तुमचं कातनेश्वर कातनेश्वर हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा तुमचा हिंगोली अच्छा अच्छा म्हणजे दोघी वेगवेगळ्या ठिकाणी का काय नाव घेणारे मधुकर साबने तुमचं नाव सांगा निवृत्ती भगवान चव्हाण तुमचं गाव गुंडा तुमचा जिल्हा हिंगोली तुमचा परभणी चालेल ठीक आहे मित्रांनो 17.5 हजार परभणी शिड्या दिलेल्या आहेत मित्रांनो अगोदर 10 काढल्या होत्या नंतर अजून एक काढली त्यांनी इकडची एकूण 11 शिड्यांचा सौदा आहे याच्यातनं 6 शिड्या परभणी आहे बाकी 5 शिड्या हिंगोली चालल्या आहेत दोन जण बरोबर आता हे बघा ही गाडीची पासिंग जी MH 38 आहे जर तुम्ही सर्च करा गुगलवरती तर हिंगोलीची पासिंग ही MH 38 मित्रांनो आता एक साइडचा लॉट होता शेडींचा तर एक साइड मधून जे सकाळी गिरायक आलं होतं त्यांनी 11 शिड्या घेतलेल्या आहेत म्हणजे जवळपास आता राऊंड फिगर 50 शिड्या आहेत काही त्यांच्या घरच्या शिड्या थोड्याफार तर आता आपण कशी क्वालिटी ही बघणार आहेत त्यांच्याकडे कशी क्वालिटी वगैरे आहे असं त्याचबरोबर किमती देखील विचारणार आहेत तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा सोनू भाऊ नमस्कार 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 आता ही शेळी जनलेली आहे ताजी जनलेली ताजी कास वगैरे बघा मित्रांनो बघा शेळी नरम तटक आहे आका दादा काही दूध नाही तिला सकाळी बच्चे पाडले वडिलांनी 3 बच्चे दिले तीन बच्चे दिले का हो 3 बच्चे दिले हे बा अशी जर कधी शेळी कस्टमरांनी घेतली तर ही शेळी एका टाइमला 2.5 लिटर दूध दिली ही का हो 2.5 लिटर एका टाइमला 2.5 लिटर लोक म्हणता ना मग ही काबर कमी येतो हिचा काशीवर अंदाज येतो आपल्याला की बा ही शेळी 2.5 लिटर पर्यंत चालू शकते असं बरोबर बरोबर आणि ती छोट्या कासाची घेतली तर मग ती 1.5-2 लिटरची 1.5-2 लिटरची अशा भारी घेतल्या तर एका टाइमला 2.5 लिटर आता हिचे 3 बच्चे असतील काय वापर असणार जर कधी आपण कस्टमरांनी 3 बच्चे लावून ही शेळी घेतली तर आपण हिची किंमत करू 25,000 25,000 3 बच्चे असेल 3 बच्चावर 25,000 बरोबर
शेळी एक नंबर बरोबर। चल अजून बघू दुसरे गाब नाही बघा पाठी आहे या पहिला पहिला त्याच्या पाठी पहिला पहिला त्याच्या पाठी अशा पहिला पहिला त्याच्या पाठी अशा राहते बघा चारच दात झाली आहे हो हो अशी पहिलंच त्याची पाठी आणि पाठ बघून टोलावर पाठी बरोबर मित्रांनो पहिल्या आठ दहा दिवसात पाठ जोडून देईल दहा एक दिवसात बरोबर दहा दिवस पाठ अशी ज्या पहिल्या वेताच्या आहे यांच्या काय वापर करता तुम्ही याच्या पहिल्या वेताच्या घेतलं तर यांची किंमत आहे आपल्याकडे 21,000 रुपये लागेल 21,000 एक शेळीचे 21,000 अशा पाठी हो कमी बरोबर। तर मित्रांनो कलर मध्ये अशा एकूण 11 पाठी आहेत एकच घरची आहे त्या 10 पाठी दहा का 11 एकच घरची। तर मित्रांनो बघा अजून जोडा काढला जोडा हो ना जोडा पाच जोडा कसा वाटतो तुम्हाला जोडा बघा एक नंबर क्वालिटी उंच पुरं एकदम शिंगडी या शेळ्या तिसऱ्या जापेचे तिसरं पोटाचे हो हे बघा ही थोडी कच्ची आहे ही तरी अजून 20-25 दिवस गिंजाराला बरोबर ही जी इथे 8-10 दिवसात जणून देईल बाबा ही काशी लागून गेली आता बरोबर बरोबर ही 8-10 दिवसात लागून जणून देईल बरोबर शेळ्या एक नंबर क्वालिटीचे आकाशा बघा थोडा बघा काय ऑफर आहे तरी याचा जोडा जर कधी कोणी घेतला तर यांची किंमत आहे आपल्याकडं 51,000 रुपये जोड्याची कमी जास्त होऊन जाते म्हणजे 25,000 धरून चला हो 25,000 रुपये याच्यात कमी होऊन जाईल कमी होऊन जाते शाळा बी एक नंबर आहे ना बरोबर मग अशा जर कधी कोणी कस्टमरांनी 10 काढल्या तर मग 10 आम्ही त्यांची किंमत करू 22,000 रुपयांनी फक्त फक्त 22,000 ला एक मग दोन द्यायला नाही पुरत ना आपल्याला दोन शाळा भारीत जाते ना कस्टमरला मग दोन शाळेची तर किंमत आली पाहिजे ना तेवढी बरोबर एक कट्टी कोणी 10 काढल्या तर त्याला कमी जास्त होऊन देईल सांगायची किंमत 22,000 नी अशा शेळ्या त्यांना 19,000 18,000 रुपये भेटून देईल 18-19 प्रमाणे बरोबर आपल्याकडे अशा शेळ्या अशा दोन घेतल्या तर मग कमीत कमी त्यांना 22-23,000 ला एकच घ्यावा लागेल एकच घ्यावा लागेल दोन तीन जर कधी घेतल्या जास्ती घेतल्या तर क्वांटिटी मध्ये मिळून जाते ही मोरी दिसते अजून बघ दोन पिल्ल आहे ही दुसऱ्या येताची आहे बघा दुसऱ्या येताची दुसऱ्याच येते इथं ही बी नवी शेळी आहे आणि दुधाला एक नंबर आहे भावनगर जंगल म्हणलं जातं बघा आपली भावनगर जंगलची किती फीट आहे बच्चे बिच्चे पाजून सुद्धा आता तुमचे किती वाजता आहे बघून घ्या तरी लागली बरोबर आता 1.5 वाजू राहिले मित्रांनो हो बरोबर ही दाखवली का आपण ही बघा ही बी तिसऱ्या येताची शेळी आहे नवी पाठी ही ताजी चणली आहे बघा हे बघा मित्रांनो ताजी चणली ही हिचे दोन पिल्ले हिचे दोन पिल्ले दोन पिल्ले आता जनलेला एकूण किती जनलेला एकूण किती जनलेला एकूण जवळपास 15-1 शाळा आहे तिन्ही आघाडी 15-1 ना 15-1। मित्रांनो आजचा शुक्रवार आहे उद्याचा शनिवारचा बाजार आहे आणि आज तुम्हाला एक विचारत होतो आज आपल्या गाडीला कस्टमर एकच होतं कारण काय कारण असं होतं कस्टमर भरपूर होते आपल्याकडे कस्टमर येणार पण होते पण रात्री जवळपास 9-10 वाजेपर्यंत असा पाणी चालू झाला सगळीकडे बघा परभणीला पाणी पडला नंतर आपले उस्मानाबादचे गिरायक येणार होते ते पण आले नाही नगरवाले येणार होते ते पण आले नाही ज्यांनी त्यांनी एकच झालं सोनभू इतका जोरात पाणी चालू आहे तर आम्ही येऊ शकत नाही आम्ही पुढच्या गाडीला येऊ किंवा उद्या परवा जमलं तर उद्या परवा येऊ म्हणजे एका टायमला संध्याकाळपर्यंत येणार आहे कोणी किंवा उद्या येतील बरोबर बरोबर काही म्हणाले की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही शाळेत तुमच्याकडूनच घेऊ पण पुढच्या गाडीला घेऊ पण आता पाणी चालू आहे आमच्याकडे बरोबर बरं ठीक आहे म्हटलं काही टेन्शन। मित्रांनो जो रात्रीचा पाऊस होता हा जवळपास महाराष्ट्रामध्ये अशा आहे दादा या एकाच घरच्या 10 पाठी या राहणाऱ्या पाठी नाही या ना हे फक्त गिरायकच यायचा उशीर आहे ठेवणार नाही गिरायक घेऊ माल असा माल गिरायक ठेवत नाही बरोबर असा माल गिरायक ठेवणार नाही आपल्याकडे लगेच घेऊन चाललेच आहे शाळे एक नंबर आलाय पण पाणी चालू असल्या कारणाने गिरायक आलं आज खरंच गिरायक पाणी कमी असला सगळीकडे पाणी चालू आहे बरोबर आता संध्याकाळी कस्टमर येणार आहे हो हो आलं तर ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या आहेत तर तुम्ही संध्याकाळी म्हणा किंवा मग उद्या देखील येऊ शकता उद्याचा बाजार आहे तर कसं येऊन जाईल तुम्ही आले तर तुम्हाला चांगल्या चांगल्या शेड्या घ्यायला भेटून जातील नंतर मग बाकी याच्यातनं शेड्या या बाजारात देखील विकल्या जातील तर माल हा सगळ्यात चांगला माल आहे भारी माल आलेला आहे सगळं हे बघा इकडेचं जे खानपिन आहे हे देखील तुम्हाला दाखवतो त्या बघा तिकडे त्या शेड्या गवत देखील काही नाही नाली नाही येतं वाढवलं जाय इथून कडक जा इकून 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 काटे जापूड झाला हे बघा मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो गवत खात आहे एकदम
खायच्या बाबतीत मध्ये पूर्ण म्हशी या कुठं पण काय पण खातं आता चालू म्हणजे थकून आल्या शेळ्या तर थोडा आता आराम करतील मित्रांनो या गाडीमध्ये ना पाठी खूप आहेत आणि पहिल्या त्याच्या दुसऱ्या त्याच्या खूप चांगल्या शेळ्या आहेत आणि माप वगैरे पण चांगलं आहे आता बघा ही पाठ पण बघा एक नंबर क्वालिटीची वाली आता इकडे काढलं सोनू भाऊने परत बघा एक नंबर क्वालिटी आहे बघा मोरी शेळी म्हणतो आता दुसऱ्या जाताची ही का दुसऱ्या जाताची शेळी पाहना एकदम रुपा पण देख ना रुपाची एकदम सोन्याची अंगठी आकाशाला हे बघा शेळ बघा का शेळी हे बघा नरम तटक एक आबा नाही एक आठ एक दिवस गेल आठ एक दिवस ही कलर मधली पाट आहे बरोबर लाल रेवड्या कलरची आपली घरची पाट आहे तोच कलर तोच कलर ते बघा पाठी बघा मित्रांनो कास बघा बघा नरम तटक आहे एकदम कापसा वाट ही पाट आठ दहा दिवस गेल जाणार शेळा म्हणजे एकच नंबर शेळा आहे आका दादा शेळीला काही अजून तर सुट्याची बाकी आहे अजून ही कमीत कमी 15-20 दिवस घेऊन जाण्याला हो ना हा अजून तर सुट्या शेळी 8 दिवसात अशी लागण शेळी तिसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये ती दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये क्या बात आहे मित्रांनो आता हा इथं माल अवेलेबल आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर शेळ्या वगैरे खूप चांगल्या आलेल्या आहेत बघा ही पाठ बी एक नंबर आहे बघा दुसऱ्या जाताची पाठ बघा पाठ बघा हा बघा मित्रांनो अजून जोडा बघा जोडा गाब नाही दोन पाठा एकदम एक नंबर पाठ आहे बुच्ची बुच्ची पाठ हो ना एक आहे इथून काढून घे हे बघा इकडे गवत खात आहे ते चाळीसगाव मध्ये आल्यावर सोन बोलला तेव्हा बी फोन करा तेव्हा बी बकरे भेटत बरोबर चाळीसगाव मध्ये आल्यावर तेव्हा बी फोन बोला मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू भाऊचा तर घ्यायचा असेल सोनू भाऊचा नंबर दिलेला आहे लगेच कॉन्टॅक्ट करा घ्यायचं असेल तरच कॉल करा आणि चाळीसगावमध्ये जर आले तुम्ही तरी तुम्हाला पूर्ण पत्ता वगैरे सोनू भाऊ फोनवर तुम्हाला तिथे घ्यायला देखील येतील किंवा तुम्हाला संपूर्ण पत्ता सांगतील मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो प्रत्येकाचं आहे ना काहीतरी म्हणजे शोक वगैरे असतो जसं त्यांनी शोक साठी त्यांची ही जी पाठ आहे ना ही पाठ शोक साठी ठेवलेली त्यांनी ही आपली घरची पाठ आहे आकाश दादा हो ना आपली घरची पाठ आहे हिला इतके कस्टमर म्हणजे प्रत्येक गाडीला प्रत्येक गाडीला मागता ते म्हणला सोनू भाऊ आम्हाला ही द्या बरोबर आमचा विषय कसा आहे पैशाचा विषय नाही पैसे आपण किती कमवून घेऊ बरोबर अशी वस्तू आपल्याला भेटणार नाही भेटणार नाही आता या गाडीत अशा पाठ आल्या सकाळी ते काय म्हणे बकऱ्या दिल्या ते आम्हाला एवढी एक तरी द्या बरोबर दादा तिचे 30,000 लागले तरी तिला दिली नाही दिली नाही हो तिथं वस्तू आहे एक नंबर आता गाबन आहे ती 3 महिन्याची 3 महिन्याची गाबन आहे का हो 3 महिन्याची लाल कलर मध्ये एक दिवसाचं बच्चा जतन केलंय ती एकच दिवसाचं हो का तिच्या आमच्या घरी जन्मली होती आई खाटी विकवून गेली तिला जतन केलंय माझ्या भावाने मित्रांनो ही अशी क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली जर तुम्ही शेळींची अशी क्वालिटी मेंटेन करताय तर तुम्हाला संपूर्ण म्हणजे दूध असेल बच्चे वगैरे असेल सगळं तुम्हाला चांगलं भेटेल फक्त घेऊन गेले आणि मग तिथं गेल्यावर चारा नाही खाद्य नाही तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो त्या देखील देणं गरजेचं आहे